दिल दोस्ती दुनियादारीचा कालचा म्हणजेच 28 एप्रिल 2015 एपिसोड पाहायचा राहिला असेल तर डोंट वरी, आम्ही तुम्हाला या एपिसोडचे सुपर फास्ट अपडेट्स देत आहोत. सुजय आशुतोष कडून न्यूज पेपर मागतो, पण आशुतोष त्याला त्यातली एक पुरवणी घेतो आणि बाकीचा पेपर त्याला देतो. पुढे कैवल्य येतो आणि त्या दोघांकडून न्यूज पेपर मागतो, पण सुजय यावर मी देणार नाही आणि तो मला वाचायचंय असं त्यावर उत्तर देतो. मग काय सुरू होतो त्यांच्यात न्यूज पेपर वरून वाद. मध्येच रेशमा येते आणि यावर त्यांना पर्याय सांगते की तुम्ही अर्धा अर्धा पेपर घ्या आणि तो वाचा. यावर कैवल्य त्या पेपरचे दोन तुकडे करतो, म्हणजेच तो पेपर फाडतो आणि सुजय त्याच्यावर वैतागतो. थोड्याच वेळात अचानक सुजयला एक फोन येतो, तो त्या समोरच्या व्यक्तीला सोन्या म्हणतो आणि कधी कधी आय लव्ह यू असंही म्हणतो आणि हे सर्व ऐकतात त्याचे रूममेट्स. कैवल्य त्याला विचारतो की कोणाचा फोन होता, कोणाशी नेहमी तू बोलत असतो. यावर सुजय त्याला उत्तर देतो की हे माझं पर्सनल लाईफ आहे आणि मी ते सांगणार नाही. मैत्रीच्या नात्याने आम्ही तुला सगळं सांगतो, पण तू सगळ्या गोष्टी लपवून ठेवतोस असं कैवल्य सारखं सारखं सुजयला विचारतो. यावर वैतागून सुजय कैवल्यला त्याच्या आई वडिलांविषयी विचारतो आणि यावर कैवल्य शांत होतो आणि सुजय कैवल्यला पटवून देतो की प्रत्येकाचं पर्सनल लाईफ असतं. आता पुढे सुजयचं हे पर्सनल लाईफ या सर्वांच्या समोर येईल का, या मालिकेच्या पुढील अपडेट्स जाणून घ्या फक्त रात्री मराठीवर. हाय, माझं नाव सुव्रत जोशी, अर्थात दिल दोस्ती दुनियादारीमधला सुजय. आमच्या सेटवरची अशीच धमाल मस्ती पाहत राहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब राजश्री मराठी.